वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळलाय. वसईत गेल्या आठवड्याभरात 3 डॉल्फिन वेगवेगळ्या किनाऱ्याला मृतावस्थेत सापडलेत. भरतीच्या वेळी समुद्रात मेलेले तसंच कुजलेले मासे किनाऱ्याला फेकले जातात. हा मेलेला डॉल्फिन हंबेक प्रजातीचा आहे. तेल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे अशा पद्धतीनं मासे मरतायत. राज्यासह जिल्ह्यात निर्बंध लागू असताना ठाण्यातील मुंब्रा बायपासवरील धबधब्यावरती प्रचंड गर्दी झाली. मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर पर्यटकांनी एकच गर्दी केली. कोरोनाचे सगळे नियम यावेळी पायदळी तुडवण्यात आले आणि जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांकडून तिलांजली दिली गेली. सोशल डिस्टन्सिंगचं पालन तर झालं नाही, शिवाय पर्यटकांच्या तोंडावर मास्कही नव्हते. लोणावळा शहरात पर्यटनाला बंदी असल्यानं पवना धरणावरती पर्यटकांनी गर्दी केली. वीकेंड असल्यानं सकाळपासून कारला, भाजे, राजमाची, टायगर पॉइंट आणि लोणावळा शहर परिसरात पोलिसांनी पर्यटकांना प्रवेश नाकारला, त्यामुळे पवना धरण परिसराला नागरिकांनी पसंती दिली. पवनेच्या तीरावरती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. नागपुरातील ट्रिलियन मॉलमधील एजंट जॅक बारवर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या बारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांची गर्दी झाली होती. तसंच रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली. देहूत उद्यापासून 4 जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारची खासगी आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. देहू आळंदीत केवळ स्थानिकांनाच ओळखपत्रावरती प्रवेश दिला जाणार आहे. बाहेरील भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतोय, त्यामुळे कोल्हापुरात लेवल 4 निर्बंध लागू राहणार आहेत. कोल्हापूरचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 16.7% पोहोचलाय. कोकणात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानं इथं देखील सीमेवरती निर्बंध अधिक कडक करण्यात येतील. कर्नाटकचे सीमा तपासणी नाके महाराष्ट्राच्या हद्दीत उभारले जात आहेत. या सीमा तपासणी नाक्याला उमरगा तालुक्यातील कसगी गावातल्या गावकऱ्यांनी विरोध केलाय. गावकरी आणि शिवसैनिक तपासणी नाके काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. हे अतिक्रमण काढण्याची मागणी गावकरी आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे